श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्षपदी बालाप्रसाद ओझा तर सचिवपदी के के तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेची सर्वसाधारण सभा चाटीगल्लीतील गायत्री भवन इथं पार पडली या सभेमध्ये संस्थेच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची निवडणूक घेण्यात आली यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी याप्रमाणे निवडण्यात आले अध्यक्ष बालाप्रसाद ओझा कार्याध्यक्ष जुगल किशोर तिवाडी उपाध्यक्ष मदनगोपाल खंडेलवाल कोषाध्यक्ष श्रीनिवास दायमा सचिव के के तिवारी सहसचिव धनराज गौड कार्यकारिणी सदस्य श्याम खंडेलवाल विठ्ठल दायमा राजेंद्र पारिक अशोक गौड निर्वाचन निरीक्षक नवनीत दायमा यांनी ही निवडणूक बिनविरोध आणि एकमतानं झाल्याची घोषणा केली त्यानंतर नूतन अध्यक्ष बालाप्रसाद ओझा यांनी संस्थेच्या नियमाप्रमाणे पाच व्यक्तींची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य याप्रमाणे दिलीप पारिक तिलक उपाध्ये मनीष पंचारिया अशोक यावेळी जबरचंद शर्मा यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली सचिव के के तिवारी यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक विजयकुमार उपाध्ये सीताराम खंडेलवाल नंदकिशोर पंचारिया संजीव कुमार व्यास राजाराम उपाध्ये वल्लभदास जोशी श्रीप्रकाश उपाध्ये चंद्रकांत जोशी दामोदर जोशी सीताराम पारिक रुपेश उपाध्ये ओमप्रकाश द्विवेदी अशोक शर्मा अशोक जोशी आदी सभासद उपस्थित होते